भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजू कारेमोरे यांनी प्रचाराचा धुमाकूळ घातला आहे। गेली 5 वर्ष जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवित गावोगावी जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला। सतत 5 वर्ष जनतेशी नाळ जुळली होती, त्यामुळे यंदा सुद्धा जनता मला निवडून देईल असा विश्वास राजू कारेमोरे यांनी व्यक्त केला आहे। जनतेमध्ये आपला खूप छान प्रतिसाद आहे, जनता आपला उत्साहित आहे। आपला भारतीय लोकशाही हे जगात सर्वात मोठी आपला लोकशाही आहे आणि दिवाळीचा पावन पर्व सुरू आहे आणि लोकशाहीचा पावन पर्व सुरू आहे। महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्या लागलेल्या आहेत, आपला प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आता जनता जनार्दन जे आहे, आपला ग्रामीण भाग येतो, ग्रामीण भागातल्या काय अडचणी असतात, त्यांना कोणी लाभ दिलेला आहे, कोणी पड दिलेला आहे, जनसामान्यांसोबत कोण उभा राहतो, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपला येत असतात। म्हणजे मागील 10 वर्षाच्या काळात आपल्या विधानसभा क्षेत्राचा काय विकास झाला नाही झाला, जनता जनार्दनाचा किती मान सन्मान झाला, आपला शासकीय योजनेचा लाभ कसा मिळाला, या सर्व गोष्टी आपला जनता जनार्दन आपला डोळ्यासमोर ठेवून आपला ते मतदान करत असतात। या सर्व गोष्टी आपल्या पुढे येतील, लाडक्या बहिणींना लाभ कसा मिळाला, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी केंद्राकडून आणि राज्याकडून, आपला शहरातील विकास, वीज बिल माफ, आपला त्यानंतर जे आपला पहिले पेटी वाटप होती आता भांडे वाटप होतात, हे असे अनगिनत योजना आहेत। आणि केंद्र आणि राज्य सरकार ही महायुतीची असल्यामुळे त्यांनी ज्या लाभ दिलेले आहेत ते सुद्धा आपला जनतेला कळणार आहे। या सर्व गोष्टी आपला पुढं येणार आहेत आणि हेच मुद्दे या निवडणुकीच्या मुख्य केंद्रबिंदू राहणार आहेत।